एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला असताना आता ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरून काढण्याकरता आक्रमक होणार आहे. ओबीसी समाजाची एकही जागा इतर समाजाला देणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. आता याच्या पाठपुराव्याकरता ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय. मराठा आंदोलनाच्या दबावानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 72,000 मेगा भरतीला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत 72,000 पदांची भरती केली जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी नुकतीच जाहीर केली. या स्थगितीमुळे इतर समाजात नाराजीचा सूर आहे. ही नाराजी असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील ओबीसी समाजाचा अनुशेष भरण्याची घोषणा केली. सध्या राज्य सरकारमध्ये ओबीसींच्या 92,000 जागा भरल्या गेल्या तर 1,10,000 पदांचा अनुशेष आहे. आरक्षणापेक्षा कमी या ठिकाणी आपल्या ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं असेल तर तो संपूर्ण बॅकलॉग कालबद्ध पद्धतीनं भरण्यात येईल आणि कुठल्याही पद्धतीत ओबीसी समाजाची एकही जागा दुसऱ्या कोणाला देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर 15 दिवसात या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ओबीसी अनुशेष भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसींचा अनुशेष भरल्याशिवाय राज्य शासनानं नवी भरती करू नये अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. आमचं मुख्यमंत्र्यांना शासनाला अशी विनंती आहे की तुम्ही भरती केव्हा करायची ते करा, पण आधी आमचा 1,10,000 लोकांचा जो बॅकलॉग आहे तो स्पेशल ड्राईव्ह करून भरा आणि त्याच्यानंतर उरलेली भरती करा. ही आमची मागणी आहे की जोपर्यंत आमचा बॅकलॉग तुम्ही पूर्ण करत नाही ही भरती भरायची. एकीकडे मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मेगा भरतीला स्थगिती दिल्यानंतर नाराज असलेल्या ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या नोकरीतील ओबीसींचा अनुशेष भरण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेमुळे आता ओबीसी समाज आक्रमक होणार असून दुसरीकडे मराठा समाजही या घोषणेमुळे नाराज होण्याची चिन्ह आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.